NTC प्रवर्गात 3.5% आरक्षण उपभोगत असलेल्या धनगर समाजाने अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे ही मागणी गेल्या काही दिवसांपासून लावून धरली आहे. त्यामुळे धनगरांच्या या मागणीला राज्यभरातील आदिवासी समाजातून विरोध होताना दिसत आहे. याच अनुषंगाने 2 ऑक्टोबरला पांढरकवडा येथील सकल आदिवासी समाज बांधवांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पांढरकवडा येथील वाय पॉइंटवर सुमारे 1 तास चक्काजाम आंदोलन केले. यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. धनगर समर्थकातील पांडुरंग येरगड धनगर समन्वयक यांनी पंढरपूर येथे आदिवासींची औकात काय असे सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा यावेळी निषेध नोंदवून त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. बंडू सोयाम बबनराव सोयाम भाऊराव मरापे गणेश आत्राम सुवर्णा वरखडे यांनी आंदोलकांना संबोधित करून संयोजकांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील शेकडो समाज बांधव स्वयंप्रेरणेने या आंदोलनात सहभागी झाले होते. MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार यवतमाळ. संपूर्ण आदिवासी समाजातर्फे आज पांढरकवड्या तालुक्यामध्ये गांधी जयंतीनिमित्त रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता की जो धनगर समाज आदिवासीमध्ये आरक्षण मागत आहे तो ते आरक्षण गैर असंवैधानिक आहे. कारण आदिवासीच्या ज्या 45 जमाती आहे ह्या एका सामाजिक शास्त्रानुसार त्यांच्या वैशिष्ट्यानुसार आदिवासी समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये मूलभूत अधिकार दिले आहे आणि त्या अधिकाराचं हनन करून जे प्रस्थापित सरकार आहे या प्रस्थापित सरकारनं धनगरांना पाठीशी घालून आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. या आरक्षणाला आरक्षण मागणाऱ्या धनगर समाजाच्या नेत्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर ज्या सरकारनं पाठीशी घालून जो समाज आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे त्या सरकारचं सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर आम्ही जे आदिवासीचे आमदार धनगर समाजाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतात त्या सर्व आदिवासी आमदारांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. कारण खऱ्या आदिवासींचा प्रश्न हा ज्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे होता सरकारनं त्या पद्धतीनं हाताळत नाही आणि एक वेगळंच षड्यंत्र नसून धनगर समाजाला आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याचं एक उद्देश ठेवलेला आहे. त्या उद्देशाचा आम्ही हनन करतो. या ठिकाणी सर्व आदिवासी समाज महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी समाजाला मी आवाहन करतो की आम्ही खंबीरपणे या मुद्द्याला रेटून देऊन धनगरांना आम्ही आदिवासीचं आरक्षण घेऊ देणार नाही. या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. धनगर समाजाला आणखी आरक्षण द्यावं, जास्तीचं आरक्षण द्यावं, परंतु ते आरक्षण आदिवासी तोच्या कोट्यातून देऊ नये हा आमची मागणी आहे. आणि संविधानाप्रमाणे त्यांचं आरक्षण शाबूत राहावं हेच मी या ठिकाणी सांगतो. आणि आरक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये द्वेष निर्माण करणारी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. आणि सरकारनं अशा प्रकारे आरक्षणाच्या माध्यमातून भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नये. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून यांनी वर्गीकरण आणि क्रिमिलेअरचं दलित आणि आदिवासीला ते केलेलं आहे ते चुकीचं आहे. अशा प्रकारे आरक्षणाला कुठेतरी वंचित करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला आदिवासी संघटना दलित संघटना सामूहिकपणे याला शह देईल. आणि आमची एकता आरक्षणाच्या संदर्भात शाबूत ठेवू आम्ही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. समाजातर्फे आज या ठिकाणी धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण नको या मागणीला घेऊन नागपूर हैदराबाद हायवेवरती रास्ता रोको करण्यात आला. मुळात विषय असा आहे की धनगर समाज आपल्या महाराष्ट्र राज्यात 2 ते 2.5 कोटी लोकसंख्येने असून या धनगर समाजाला स्पेशल प्रवर्ग दिलेला आहे. NTC प्रवर्ग आहे आणि या NTC प्रवर्गाला स्पेशली एका जातीला यांना 3.5% आरक्षण आहे. आणि हे 3.5% आरक्षण असताना हे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मागत आहे. आम्हाला तुम्ही अनुसूचित जमातीत समाविष्ट करावं यासाठी त्यांचे आंदोलनं उपोषणं चालू आहेत. आणि त्यांच्या आंदोलनाला उपोषणाला आजचं सरकार सकारात्मक घेत असल्यामुळे आमच्या राज्यातील आपल्या राज्यातील सर्व आदिवासी बांधव या विरोधात पेटून उठला असून याच अनुषंगाने आजचं हे आमचं आंदोलन होतं. आणि याच्यामध्ये एक त्यांचा निराधार वक्तव्य असं आहे की 36 क्रमांकावरती धांगड
जमात आहे आणि त्या धांगड जमातीची स्पेलिंग जी आहे धांगड DHANGD तर ते लोक त्या धांगडला धनगड वाचत आहे आणि धनगड वाचून आखरीचा डी आहे त्याला ते र आहे ड म्हणजेच र असा अर्थ करून ते शासनाची दिशाभूल करत आहे. परंतु आम्ही भूतो न भविष्य असं होऊ देणार नाही, याच्यासाठी आम्ही लढा लढू आणि असं शक्य होणार नाही, यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, राज्यव्यापी आंदोलन करू, आम्ही मंत्रालयाला घेरू, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याबाबतीत मोठ्या प्रकारे प्रचार करून या सरकारला झोपवल्याशिवाय राहणार नाही. जय संविधान जय जंगम. आज दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनाच्या दिवशी आज आम्ही संपूर्ण पांढरकवडा क्षेत्रातील सकल आदिवासी बांधवांकडनं रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि ह्या आंदोलनाचं कारण हे आंदोलन करण्यामागचं कारण हे आहे की आदिवासींवर वेळोवेळी आणि अनेक वर्षापासून संवैधानिक अन्याय होत आलेले आहे, आमचे हक अधिकारांवर गदा आलेली आहे आणि तसेच महत्त्वाचं म्हणजे धनगर जमातीला जबरदस्तीने नियमबाह्य पद्धतीने आदिवासी आरक्षणामध्ये सामील करण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्नसुद्धा होत आहे. तर आमचा आजचा विरोध ह्या उद्देशाने आहे की धनगर आदिवासी नाही आहे आणि धनगरांना आदिवासीचं आरक्षण ची जी मागणी आहे ती मागणीचा आज आम्ही इथे विरोध केलेला आहे. तसेच ज्या धनगर नेत्यांनी आदिवासींची औकात काढलेली आहे, अपमानजनक शब्द वापरलेले आहे अशा पांडुरंग मेरगळ ह्या धनगर नेत्याचा सुद्धा आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे.